Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आनंदी झालं गेली का बहीण? रडून वगैरे झालं तुझं? आता खरी कसोटी पुढे आहे. या मायले की रुसले आहेत, त्यांचा रुसवा काढ. शेवटी संसार त्यांच्या बरोबरच करायचा आहे ना. जा बोल तिच्याशी. हो कळलं मला, कळलं. कितीदा तेच बोलणार आहात, म्हंटल ना मी. हो तुम्ही पण ना, खरच येते मी लवकर रात्री. हो येते, ठेवा आता फोन. हा चला बाय. वर्षाताई काय गं? आनंदी मी इथे बोलतेय ना माझ्या नवऱ्याशी, कळत नाही तुला? इथे काय घुटमळतेस तू? ते माहित नव्हतं मला. काय काय महत्वाचं काम काय होतं एवढं तुझं? माफी मागायची होती तुमची. बहीण गेली अपमान करून, आता तू माफी माग. चुकलं तिच, जरा जास्तच बोलली ती. पण पाहुणी होती आपली आणि आता गेली ती तिच्या घरी. पण हे आपलं घर आहे ना, ह्या घरावर तुमचा अधिकार आहे, माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मग एका घरात राहून एकमेकींशी न बोलणं कसं वाटतं ते? तुम्ही चिडा वाटलं तर बरोबर. कळलं मला, कळलं. आनंदी एक बोलू का तुझ्याशी? नाही पाहुण्यांचे अहंचार पाहुणचार झाले असतील तर सासूकडे लक्ष देशील? भुकेनं जीव कळवळला, मला खायला दे लवकर. आणते. वर्षा का ग बाळा शांत शांत? काही नाही. कळलं, आनंदीच्या बहिणीवरचा राग अजून आहे ना मनामध्ये तुझ्या? म्हणजे आता तू जेवणार नाहीस. आई आलास मेवणीला सोडून? मला वाटलं गावापर्यंत गेलास सोडायला. अगं बाई आनंदी. हा अगं राघव आला, त्याचाही चहा नाश्ता घेऊन ये लवकर. आले आले. आण ग लवकर, आजच आण, भूक लागली आहे. ठेव ठेव. अगं बाई माझं बाळ उभंच आहे, त्याला बसायला खुर्ची आण. जा मी घेऊ शकतो खुर्ची, थांब. घेतोस का? घे. आनंदी सॉस नाही आणला. बघ आण माझ्या बाळाला सॉस. आण. आनंदी चहा फार कडू झालाय ग, थोडी साखर टाकतेस? हो देते. कडू झालाय, लवकर आण. अगं बाई चमचा नाही आणला, चमचा विसरले घेऊन. हा दे. आनंदी हा माझ्यासाठी टोस्ट आणते का? आता टोस्ट हवेत यांना. बर अहो ते राहू दे, ते नंतर बघू. अरे तू इथे बस बरं. अहो बस 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 इथे बस. हा इथेच बसून राहायचं, उठायचं नाही. थांब. काय झालं? टोस्ट पण नाही दिले मला. काय करताय तुम्ही? तुझा चहा गरम करतोय. हा मग मी करेन ना,
मगापासून तू आत बाहेर करतेस, तुझा चहा थंड झाला, गरम करून देतो, थांब. मी करेन, तुम्ही खरंच बसा बाहेर, मी करेन माझा चहा गरम. मी करतोय ना. मला थंड चहा आवडतो, तुम्ही बसा बाहेर. कोणाला थंड चहा आवडतो ग? उगाच काही पण. जा बरं बाहेर बस, मी करून आणतो. जा. हो खरंच. हो बस म्हटलं ना तुला, हे घे. हो. बसून प्यायचं, अजिबात उठायचं नाही. गरम आहे, सावकाश पी. सगळ्यांसाठी मागतील तेव्हा गरम गरम चहा करून द्यायचा आणि स्वतः मात्र थंड चहा प्यायचा. कशासाठी? आई हे बरोबर आहे का? नाही, अजिबात नाही. झालं. मी हे कुठे चाललीस? बस. मी सांगेपर्यंत उठायचं नाही आणि बसून राहायचं, अजिबात उठायचं नाही. आनंदी, मज्जा आहे बाई तुझी. उठून मी आता. मी सांगितलंय का? बर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, म्हणजे तुमच्याशी बोलायचं. हा बोल. आई, तुला दर वेळेला प्रत्येक गोष्ट अगदी हातात आणून हवी असते, बरोबर की नाही? अगदी वेळच्या वेळी, हो की नाही? हो रे राजा, किती ओळखतोस रे तुम्हाला. हा वर्षा, तुला आपल्या ह्या घरातनं जेवण जातं, मग ते अगदी वेळच्या वेळी तुला तयार हातात हवंय की नाही? आणि आनंदी, आनंदीलाही वेळच्या वेळी आराम मिळायला हवाय की नाही? तिला स्वतःचा वेळ हवाय की नाही? म्हणून मग मी आता एक निर्णय असा घेतलेला आहे, उद्यापासून आपल्या घरी घरकामासाठी, स्वयंपाकासाठी मावशीबाई येणार आहेत. आता घरातली सगळीच कामं आनंदीनेच केली पाहिजेत, हे काही गरजेचं नाहीये. बरोबर ना? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.